जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करूया. आपला जो अकोल्याला कॅप झाला होता वॉटफॉर ओपीएसचा, ज्याच्यामध्ये आणि जो टेन्शन देणारा माणूस होता आमच्याकडे महाविकास आघाडी, तो तिकडे गेला. कोण होता तो टेन्शन देणारा? बोल साईबाबा की. आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राभरातून पेन्शन राज्य महाअधिवेशन आपलं शिर्डी या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. यासाठी आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमच्या सगळ्या आपल्या राज्याचे जे तीन रिक्षाची तीन चाक तसे जे तिघे आहेत, त्यातले मिंधे पुढच्या नोव्हेंबर मध्ये निवृत्त होणार, गरीब असणार, पेन्शन चालू होणार. किती मिळणार? 70,000 रुपये मिळतील. त्यानंतर तुमचे देवा भाऊ ते घरी बसणार नोव्हेंबर मध्ये, त्यांना मिळणार 80,000 रुपये. आणि तिसरे दादा, तिसरे उपमुख्यमंत्री, त्यांना निवृत्तीनंतर म्हणजे अगदी नोव्हेंबर पासून 90,000 रुपये पेन्शन मिळणार. काय कमी आहे का? पुन्हा ऑटोमॅटिक आपोआप दर 5 वर्षांनी त्यात वाढच होत असते. बरं, हे झालं राज्याचं. केंद्रात काय? आपण मी सगळ्यांचं उदाहरण कशाला घेत बसू, एवढं वेळी घ्यायचं नाही. आपले अगदी जनसामान्यांचे लाडले प्रधानमंत्री, त्यांना किती पेन्शन मिळणार आहे? मिळणार आहे की नाही? त्यांना अगदी आत्ता जरी ते घरी बसले, खर तर मागच्या मे महिन्यात जनतेनं त्यांना घरी बसवायचीच तयारी केली होती. 2 कोंबड्या घेऊन ते उभे राहिले. पण जर घरी बसले असते तर त्यांना पेन्शन मिळाली असती 90,000 रुपये. कसे? तर एकदा खासदार निवडून आला की त्याला 25,000 पेन्शन लागू होते हक्काने, एका टर्मसाठी, एका मुदतीसाठी. आणि त्यानंतर प्रत्येक मुदतीसाठी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची भर पडते. मोदी साहेब 3 वेळा खासदार झाले तर पहिल्या वेळचे 25 आणि नंतरचे 10-10 असे 45,000 बेसिक पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता, म्हणजे 45 आणि 45 मिळून 90,000 रुपये हक्काने मिळणार. मग पंतप्रधानाला, खासदाराला, मंत्र्यांना, आमदारांना ही पेन्शन जर मिळण्याचा हक्क असेल तर मग 58 वर्ष कर्मचारी के फसलेल्या मागितलं तर काय चूक आहे?